जसे की हुंडीच्या बद्दल मार्गदर्शन काढलं आमच्या माणिकराजी शाहीरनं, त्याचप्रमाणे एक चांगला मास्टर माणूस आहे, त्याला एक मुलगा आहे, एक मुलगा असून त्याच्या पाठीमागे बहीण आहे, आणि त्याच्या बहिणीचे हाल का होतात ना त्याच्या पत्नीचे हाल का होतात, आणि तो मास्टर माणूस कसा बिघडते आणि कोणतं आणखी सुधारते तर माझ्या गीताची कल्पना थोड्या वेळ सांगतो तिला बसा. पण मला पंच समिती म्हणून माझी बदली केली आणि भंडारा जिल्हा, भंडारा जिल्हा म्हणजे म्हणजे श्यामगावला माझी ड्युटी दिली. ठीक आहे. आणि प्रेक्षक बांधवांनो,
आपण सर शांततेने बसून माझ्याकडून विनंती आहे. आज माझी जरी ड्युटी जमगाने दिली पण मी घरून जातो, कारण मी बिगर बेसिन माणूस आणि माझी जमगाला जर ड्युटी दिली तर ते चालेल. पण मी थोडस पत्नीशी जाऊन देऊ सध्या बोलतो, मग तर जास्त लागेल. ठीक आहे, मला वेळ नाही यार. कशाचे काम पडले तुम्हाला सख्या साजना नाता. सुटकेस वगैरे घेऊन आले तसे उभे राहून कुठे जाऊन राहिले? अरे तू किती बयाडस, तू किती बयाडस. आज आलो ना, आता जाऊन राहिले. मी आजच आलो पंचायत समिती, माझ्या पंचायत समितीमध्ये माझी बदली केली ना. आज मला जाऊन जमगावला ड्युटी करायची आहे. जमगावला ड्युटी करायची आहे. चार दिवस घरी राहा नाही. उठले का सुटले ड्युटी, उठले का सुटले ड्युटी. सोन्यासारखा माझा मुलगा नातावर लक्ष नाही, तुमचा माझ्यावर लक्ष नाही नातावर. उठले का सुटले ड्युटी, उठले का सुटले ड्युटी. आम्ही दोघं माहिले का कसे राहतो काय नाही, पण असे म्हणा नाही. कपोराचे हाल कसे आहे वा मंजुळा, कशी राहतो? किती बयाड असो. माझी बहीण आहे तुझ्या पाठीमाग, शाळा शिकते. माझी बहीण शाळेत जाते. एक मुलगा लहान आहे, त्याला इंग्लिशच्या याद मध्ये टाकून दे. माझी ड्युटी आहे ना, तर माझी ड्युटी आहे, तर मला जाणं जरुरी आहे की नाही? जाऊन राहिले. घरावर लक्ष नाही, शेतीवर लक्ष नाही, मुलावर लक्ष नाही, बहिणीवर लक्ष नाही. लक्ष राहत का तर मालिक नसणार. काय सांगू बा, शेतीतले माला शेतीत राहतात, सारे लोकांची मनमानी राहते. तुम्ही ड्युटी करता, घरी लक्ष नाही राहत, मला घरचे काम नाही सांभाळत. कधी कधी चोराची भीती वाटते, वा सारे चोरून नेतात संत्रा वगैरे. काही बाग बाग झाडायला एक संत्र नाही राहिलं. मालिक नेहमी नेहमी कामं करत राहत, आपण माझा विचार नाही.
सुखाना जिंदगी नहीं आहे मी फक्त दोन महिन्यानंतर पुन्हा वापस येणार आहे खरं हो पण मला विसरचा नको नाही 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 कधी कधी बाहेर जाता भंडारा जिल्हा म्हणजे जामगावला की दूर झालं हे नागपूर जिल्हा म्हणजे एक जिल्ह्याच्या परीकडे जाऊन झाले सुखाने राहावं सुखाने खा पण विसरचा नको मला चिंता ही माझी चिंता ही माझी करू नका चिंता ही माझी करू नका हो जाता 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 मी गुरुदेसी जाता जाता मी धन्यवाद लाख लाख शुक्रिया माझ्याकडून आशीर्वाद आज माझ्या गावची मनाई दुय्यम तमाशा पण लोक साले मजा करून राहिले आणि मी का सजा बघू मी का सजा बघू अरे मी मजा उडवते त्या बहीण मा पण मजा कस कशी उडवू खिशात एकही रुपया नसे न एकही रुपया नसे ना कशी कशी मजा उडवू गा जेब में नहीं आना दिल करता है दीवाना अरे जेब में नहीं आना दिल करता है दीवाना दारू पीने को पैसा देना दारू पीने को पैसा देना दारू पीने को पैसा देना जी देना दारू पीने को पैसा देना Yeah.
करते क्या बहन बा अधिक सीसी मार तो नींद तो नहीं चला। अरे कला भाई घड़ी आए कहा कला भाई एक कले कोठी गेली रे श्री माने सरतराजी बेलसरे लहन में साहेब राहणार पारड सिंगा आमचे भाऊजी यांचं म्हणणं आहे का तमाशा रंगात आयून राहिला असाच तमाशा राहिला पाहिजे। आमच्याकडून आशीर्वाद 10 रुपये मिळाले पाटे धन्यवाद लाख लाख शिकवतो। ए कलाबाई कलाबाई मले दे नाही का देव रे कले मले दे नो। अरे मी दिवसभर धंदा करू माणसं कुठं गेली पण आता घाई घाई घरी आली सपाट केली परत किन्नर घाल घेतली रे किन्नर घाल किती घेतली किन्नर घाल घेतली ओले माझ्या बाबा तीन घाल हो का बाबा का तीन तीन घाल। अरे चौदा घाल घेत होती ना तू आज आला तो फसाली रे सांग कशाला आला तो तू गेलो मले का देव नाही रे बाबा होय नाही आहे काय कले सुपार बहीण आता हो सांगून ना मची मले अगर धावना देशी गलत घुसलाय धावना देशी। अरे नाही ना या बहीण तो धंदा बंद करी ओके मां नको रे धंदा नको बंद करू धंदा बंद केला ना मा पोटा गोटा पळ रे धंदा नको बंद करू धंदा बंद पैसे देशी ना ते झालं पैसे तो पैसे धंदा पैसे दे तो पण तू आज पहिला दोन आता पैसे कोण पैसे कोण खाली पैसे
गावासीन का करता हूं मग अपन बोलू ना उद्या तुझे
की धामी अच्छी माझा गाव गोठण गाव राजोली गोठण गाव राजोली क्या भाई माँ दोस्त तुम भाव माँ दोस्त होता राजोली गोठण गाव चा हो सकते तो मी एक वर्ग मे शिकला मैं माया वरती उतरून गेली भाऊ आता जस राजोली गाँव गोठण गाँव नाव संग तसे वरती उतरली हो सकती क्या बहन हसल हसल नहीं तो नसल आम का होने की बहन माँ राजोली गोठण गाँव तुम नाव का विष्णुदास माटे बस आता पूर्वी तरी भाव हो नो तो तू विष्णु माटे हाँ अरे तू विष्णु बरा 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 हाँ मैं विष्णुदास माटे हाँ हाँ यहाँ बरोबर एक माझा दोस्त होता रे दोस्त ड्यूटी वर गेला असं मला असं वाटतंय ड्यूटी त्याने तर मोठी डगड ड्यूटी लागली का एवढ्याच्या वरची कोण नाव त्याचं नाव मॅनेज चव्हाण म्हणून होता मी एकाच शिकवतो रे तू तो मास्टर बनला पण तो सात जिल्ह्याचा साहेब आहे नरेश चव्हाण सात जिल्ह्याचा साहेब त्याच्या घरी तरी मला नेऊन देणं थोडसा त्याच्या घरी तरी नेऊन लावली कोणती जो नरेश चव्हाण म्हणता त्याला ओळखता का तुम्ही आता बहुदय झालंय बहुदय झालं मी त्याला पाहिलं नाही आणि तो सुद्धा ड्युटीवर गेला असेल ड्युटी पुऱ्या गाव गाव फिराची ड्युटी आहे त्याने गावातले कुत्रे मारायची ड्युटी आहे तो नरेश चव्हाण म्हणून राहिला गोष्टी नरेश दादा रे नरेश दादा म्हटलं माझ्या दादा गा काय तुझे दारू चिल्लं का हे का तुझे मुलाबाळे सुटे असतील हे दोस्ता गोष्टी तसे नाही का नशिबाच लिहिलं कधी चुकत नाही जो नशिबामध्ये लिहिलं असत ते ऑटोमॅटिक घडते नरेश तू या नशिबामध्ये ड्युटी होती तुझी ड्युटी भेटली माझ्या नशिबामध्ये दारू आहे मध्ये दारू भेटली नरेश तू दारू सोड रे तू दारू सोड दारू सोड बे आज तर मी तुझ्या गावी आलो आज तुझ्या गावी आलो मी तरी शाळेत काही तरी राहीन जरी तुला 10 पाय तरी लागले तर मी खर्चाला देईन रे पण आज जर तुझा मुलगा आहे तुझ्या मुलाने कपडे नाही तुझ्या मुलात तुझ्या पत्नी का म्हणत असेल रे माझ्या मुला बाळाच्या गोष्टी करा नको गुरुजी माझ्या मुलाचा पॅन्ट फाटलाय सामोरून माझ्या मुलाचा पॅन्ट सामोरून फाटलाय पुरा त्याचा मामा दिसते गुरुजी पण रुपये नाही माझ्या तर काकू करून घेऊन देऊ नरेश दादा रे नरेश दादा म्हटलं माझ्या दादा का चाल मी तुझ्या घरी येतो तुझ्या घरी येतो ते मन पोरगी जरी असल मी त्या पोरगी दोन गोष्टी सांगून पुढची गोष्ट आहे काय तुझ्या घरी नेतो गोष्ट आहे बाय पुरी नशे उतरून गेली आता आता याला चोपडो चोपडो करतो ना कापतोलम केल्या वाटते रस्त्यात पुरीची गोष्ट आहे का कोणती तू माझा खास मित्र खरीच गोष्ट आहे रे आहे ना एक जर पान आपण घेतला तर अर्धाला खात होतं वाटून बरोबर आहे एक ज्या जरी घेतली तर अर्धाने पेत होता वाटून बरोबर आहे एका ताटामध्ये जेवण करत होता हा पक्का दोस्त पक्की गोष्ट आहे काय गोष्ट करी बाप दोस्ता तुझ्या सोबत एक मला गोष्ट करायची आहे कोणती रे मी आणि तू हा एक काम करू कोणतं ओय जन पाची पेऊन टाकू आज नरेश आज जरी 20 वर्ष माझ्या सर्व्हिसला झाले रे पण मी शाळेमध्ये आपण होतो तर दारू पिली नाही ना जर तू माझा दोस्त तरी असून तू मला दारू पाण्याची कोशिश करता मी दारू ना पिऊ अशा गोष्टी नाही करून राहिलो मी अशा गोष्टी नाही पण मग का 5 रुपयाची पिली म्हणजे सोप लागते का नाही लागते लागते का नाही लागे दोस्त अगर तू माझी जिंदगी तुला वाचवायची जरी असल माझा सौ जरी तोडायचा तुले बंद करायचा असल तर तुले आज माझ्यासोबत 5-5 रुपये दर तर दोस्तांना नाही तर दोस्तांना नाही खतम कहानी नरेश आज तू दारुप्याचे दारुप्यासाठी घेतली करता तू आणि जर 5 रुपयाने म्हणजे तुझी जिंदगी आणि शिवित्र उद्यापासून दारू बंद नाही उद्यापासून दारू पिणार नाही ये दोस्ती इंतहार लेती है दोस्तों की जान दोस्तों की जान दोस्तों की जान लेती है ये
जर नव्हतो पे तुझ्या जवळ मी 5 रुपयाची दारू पेत नाही आहो पण कारण एक आहे तू उद्यापासून दारू पेशील का नाही उद्यापासून दारू माझी सुटली तू अगर माझ्यासोबत आज 5-5 रुपयाची दारू दोघांना जाईल पेला हा तू आज 5 रुपये मी आज 5 रुपये तो उद्यापासून दारू पेणार म्हणजे माझ्या 5 रुपयाच्या दारू तुझी जिंदगानी सपात जिंदगानी चांगली होते आज दोस्त दारू दारू आणू हे गोष्ट आहे हा तू येतीची बरं आहे हा येतीची बरं आहे मी जावांतो मले का होना है जी अबे सबक लागत तू दे जिंगारी तू ही खराब होई मले का होना है जी आप बहन मी आज दारू पेतो मी उद्यापासून दारू पण तुले लागत सबक तो पेटोरा तलन तो झोपून राजू है तीजी आप बहन मले का होना तू ही जिंगारी खराब जातो कोने के तीजी आप बहन
चांगलं जमत नाही रे एखादी खोली असेल तर माझ्यासाठी पाहून दे किरायची खोली ठीक आहे तू बस येते मी किरायची खोली पण येतो तू बस ते बस आता किरायची खोली कोणाजवळ काय गावामध्ये आहे धंदा.